अरुण जेटलीजींनी आज मांडलेलं बजेट हे ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे नवभारताच्या निर्मितीचं हे पाऊल आहे हे स्पष्टपणे दिसतंय विशेषतः शेतकऱ्यांची दोन दशकापासून जी मागणी होती की आम्हाला आमचं जे एम एस पी आहे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे हमी भाव आहे तो हमी भाव हा आमची जे लागत मूल्य आहे त्यापेक्षा पन्नास टक्के अधिक आम्हाला तो मिळावा आज त्यावर शिक्कामोर्तब झालाय आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांची मागणी मान्य करून हे शेतकऱ्यांचं सरकार आहे असा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे दुसरा ऐतिहासिक निर्णय या सरकारनं जो घेतला देशातल्या पन्नास कोटी लोकांना आरोग्याच्या करता पाच लाख रुपयापर्यंतचा इलाज हा मोफत देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होणार आहे आणि ही जगातली सगळ्यात मोठी हेल्थ कव्हरेज स्कीम आहे आजपर्यंत एवढी मोठी स्कीम जगात कुठेही झालेली नाही गरीब आणि मध्यमवर्गीयांना मोठा फायदा याचा होणार आहे त्याचबरोबर मुद्रा ही देशामधली आणि जगातली रोजगार देणारी सगळ्यात मोठी योजना ठरलेली आहे दहा कोटी लोकांना मुद्राच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे यातल्या सात कोटी महिला आहेत पाच कोटी एस सी एस टी आणि ओबीसी आहेत आणि पुन्हा पुढच्या टप्प्याकरता तीन लाख कोटी रुपयाची तरतूद ही मुद्रा योजनेमध्ये करण्यात आली आहे त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करून युवांच्या हाताला काम मिळणार आहे विशेषतः उज्ज्वलासारखी योजना असेल आठ कोटी घरांमध्ये गॅस देणं असेल चार कोटी घरांमध्ये लाईट देणं असेल आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती असेल प्रत्येक व्यक्तीला घर ही जी संकल्पना असेल ही प्रत्येक गोष्ट अभूतपूर्व अशा प्रकारची आहे मुंबईकरता तर सर्वात आनंदाची गोष्ट आहे की पियुष गोयल आमच्या मुंबईचे आहेत रेल्वे मंत्री आहेत पियुष गोयलांनी आणि आमच्या माननीय पंतप्रधानांनी या मुंबईकरता मुंबईची जी लाईफलाईन आहे आमची लोकल आमची सबअर्बन रेल्वे त्याच्याकरता चाळीस हजार कोटी रुपये दिलेले आहेत हा अभूतपूर्व निर्णय आहे सामान्य मुंबईकरांचं जीणं सुकर झालं पाहिजे यापूर्वी कधीही कुठल्याही सरकारनं एका वेळी इतके पैसे मुंबईला कधी दिलेच नाहीत ते आज आपल्याला या बजेटच्या माध्यमातून मिळत आहेत आणि म्हणून आदरणीय पंतप्रधान मोदीजींचं माननीय जेटलीजींचं आणि पियुष गोयल यांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यासोबत आम्ही जी मागणी केली होती की महाराष्ट्रातल्या इरिगेशन नाबार्ड नाबार्डकडनं जास्ती पैसा मिळावा माननीय गडकरी साहेबांनी आणि जेटली साहेबांनी तीही मागणी मान्य केलेली दिसते आणि मोठ्या प्रमाणात त्याची तरतूद या ठिकाणी झालेली आहे त्या महाराष्ट्राच्या करता मोठा फायदा या माध्यमातून मिळणार आहे म्हणून मी गडकरी साहेबांचं सा, जेटली साहेबांचं सा, आणि आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो